जेव्हा पासून उद्धव ठाकरे साहेबांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत विश्वासघात केला तेव्हापासूनच त्यांची मानसिकता बिघडली आहे। आता खरी शिवसेना कोणती हे एकनाथराव शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदींनी दाखवून दिला आहे आणि म्हणून सामना पेपर म्हटलं तो त्यांच्या घर की मुलगी दाल बराबर आहे। पहिले त्यांचे पोपट छापत होते ते आता जेलमध्ये आहे आणि आता उद्धव ठाकरे जे मनामध्ये येईल ते बोलतात मग ते वर्तमानपत्रामध्ये छापतात आणि म्हणून सामनामध्ये जे काही वक्तव्य येते मुंबईच्या बाहेर सामना कोणी वाचत नाही। मुंबईमध्ये भी अधिकांश लोक सामना वाचत नाही कारण सामना पेपर इतका पांचड झालेला आहे कारण सत्यता दाबण्याचा सामना पेपर प्रयत्न दरवेळेस करत राहतो त्याच्या दुसरा वर्तमान पेपर कोणतीही त्याची दखल घेत नाही मीडियाही सुद्धा त्याची दखल घेत नाही आणि म्हणून आता धीरे धीरे पायाची वाळू खचरू लागली आहे आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट रूपाने आता संकेतच दिले आहे का शिवसेना त्यांनी गोठडली आहे त्यांचं धनुष्यबाण आता त्यांनी जप्त केला आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये जे काही असेल ज्या पद्धतीने ते सामनामध्ये छापतात तर त्यांनी स्वतःहून चिंतन करायला पाहिजे का जेव्हा राज्याच्या जनतेसोबत तुम्ही बैमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जेव्हा युती केली तेव्हा त्या 10 जनपदच्या सोनिया गांधीच्या जाऊन तुम्ही तलवे चाटून तुम्ही मुख्यमंत्रीपद मिळवलं शरद पवारांच्या तलवे चाटून तुम्ही मुख्यमंत्रीपद मिळवलं याने तुम्ही हिंदुत्वाला तुम्ही त्याग केला भगव्या झेंड्याला तुम्ही त्याग केला आणि मुख्यमंत्र्याची खुर्ची स्वतःला मिळावी आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही प्रयत्न करून राज्याच्या जनतेसोबत भी तुम्ही विश्वासघात केला आणि भारतीय जनतासोबत भी विश्वासघात केला। आता हे कोणत्या नाकाने बोलत आहे का भाजपशी आहे ना भाजप कशी आहे आता तुमची असली शिवसेना कोणती आहे एकनाथराव शिंदेंनी दाखवून दिलाय म्हणून हे फालतू शहाणपणा करण्याची आवश्यकता नाही आहे। महाराष्ट्राच्या जनता हे सगळं पाहत आहे त्यांना सगळं समजते। हो नाना पटोलेने असे बोललेले आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेनामुळेच भाजप वाढलेली आहे एकंदरीत काय म्हणा असं आहे। नाना पटोले जर त्यांच्या पक्षाचेच लोक दखल घेत नाही त्यांच्या वक्तव्याची कोणीच दखल घेत नाही नाना पटोलेची। नाना पटोलेच्या इतिहास अगर तुम्ही काढला तर सगळे पक्ष आता ते त्यांचे झाले बीएसपी आणि मनसे राहिला आहे। येणाऱ्या काळामध्ये ते पुन्हा एखादं मी बलिदान देतो म्हणून कोणत्या तरी दुसऱ्या पक्षात जाऊन आपली दुकानदारी चालवून याचा प्रयत्न करणार आहे कारण नाना पटोलेची परिस्थिती आज अशी वाईट झालेली आहे का त्यांच्या पक्षाचे नेत्याने त्यांचा गेम केला आहे। ते तडफत होते मंत्री बनण्यासाठी परंतु नागपूरचे असे दिग्गज मंत्री होते का त्यांना वर चढू दिलं नाही त्यांले त्यांचे जे स्वप्न होतं तेही त्यांनी पूर्णपणे भंग केलं आणि म्हणून नाना पटोलेच्या या वक्तव्याला कोणी लक्ष देत नाही कोणी भीक त्यांना घालत नाही आहे। महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे का भारतीय जनता पक्षामुळे ज्या शिवसेना इथपर्यंत पोहोचली अगर 2019 निवडणुकीमध्ये मोदी साहेबाच्या फोटो नसता लावला उद्धव ठाकरेंनी तर हे 56 सीटा बी नसत्या आल्या आणि मोदी साहेबाचं जे 2014 असेल 2014 त्यांनी स्वतंत्र लढून आपलं वर्चस्व त्यावेळेस करण्याचा प्रयत्न केला त्याच्यात बी ते फेल झाले। 2014 आम्हाला स्पष्ट रूपाने बहुमतच्या जवळपास आम्ही पोहोचलो होतो ना इलाजाने पुन्हा ते 2019 भारतीय जनता पक्षामध्ये ते पुन्हा मिळून लढण्याची तयारी त्यांनी दाखवली आणि मोदी साहेबाच्या फोटो दाखवून मोदी साहेबाच्या नावावर हे शिवसेनेचे 56 लोक निवडून आले आणि म्हणून या नाना पटोलेच्या वक्त्यावर काही दम नाही आहे। त्यांनी आपली परिस्थिती आपल्या पक्षामध्ये कशी आहे हे त्यांनी तपासून पाहिलं पाहिजे।